नमस्कार मंडळी, मी अथर्व तुमचं अजून एका जबरदस्त नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आज आपण पाहणार आहोत पराक्रमी बुद्धिवंत नाना फडणवीस यांचा पेशवेकालीन वाडा। मित्रांनो, हा वाडा 250 वर्ष जुना असून आतमध्ये प्रवेश करताच आपण थेट पेशवेकाळात जाऊन पोहोचतो। तर चला पाहूया हा सुंदर मन प्रसन्न करणारा पेशवेकालीन वाडा। मित्रांनो, हा आहे बुद्धिवंत आणि पराक्रमी बाळाजी जनार्दन भानू अर्थात राजमान्य राजश्री नाना फडणवीस यांचा वाडा। याला लोकांच्या भाषेत नाना फडणवीस वाडा असं म्हटलं जातं। हा संपूर्ण वाडा 2 एकरामध्ये पसरलेला असून वाड्यामध्ये 6 चौक आहेत। एकूण वाडा 200 खणी आहे। त्या काळी स्क्वेअर फीट ऐवजी खण हे एकच माप वापरलं जायचं। प्रखर बुद्धिमत्ता, अखंड सावधानता आणि उत्तम गुप्तहेर व्यवस्था यांच्या आधारे नानांनी मराठी साम्राज्याच्या कठीण काळात कारभाराची दुरा एक हाती सांभाळली होती। पाणीपतच्या संग्रामानंतर हादरलेल्या मराठी साम्राज्याला पुन्हा उभारी देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली। नाना फडणवीस जितके करडे प्रशासक होते तितकेच रसिक व चोखंदळ होते। सुंदर वस्तुरचना, सुंदर चित्रे यांचे ते चाहते होते। त्यांचा पिंड धार्मिक असल्याने चित्रे रेखाटताना त्यांनी हिंदू देवदेवता, पौराणिक संकल्पना यांच्यावर जास्त भर दिला। अनेक प्रवास, दौरे व मोहिमेंवर जाताना वाटेत त्यांनी अनेक चित्रे विकत घेतली होती। मराठा लघुचित्रशैली हा म्हणजे त्यांच्या आवडीचा विषय। या कलादालन खोलीतूनच खलबत खाण्यात जाण्यासाठी एक छोटी वाट आहे। नाना फडणवीसांसारख्या राजकारणात मुरलेल्या आणि कर्तबगार व्यक्तीच्या वाड्यात खलबतखाना नाही असे कसे होईल। हा आहे नानांचा खलबतखाना। त्यांना भेटायला येणाऱ्या मंडळींपैकी बऱ्यापैकी मंडळी ही प्रतिष्ठित माणसे, राजदूत व गुप्तहेर असत। गुप्तता आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांच्याशी 4 चौघात बोलणं, चर्चा करणं अवघड व्हायचं। म्हणून अशा प्रकारच्या जागेचे नियोजन नानांनी त्यांच्या वाड्यात करून घेतले होते। इथे कोण बसलं, काय बोललं हे इतरांना अजिबात समजत नव्हतं। हे आहे राजमान्य राजश्री नानांचे शयनघर। इथे 6x6 फूट मापाचा शिसवी शोभिवंत पलंग आहे। त्यास छतावरच्या पंख्याचीही सोय आहे। पूर्वी वीज नसल्यामुळे एखादा नोकर त्या पंख्याची दोरी ओढून वारे घालत असे। या सेवकाची निवड फार काळजीपूर्वक केली जायची। पंखा ओढणारा माणूस हा कानाने बहिरा असायचा आणि दोरी ओढण्यासाठी त्याला शेजारच्या खोलीत बसवलं जायचं। इथे अजून एक पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे या पलंगाचे 4ही पाय एका दगडाच्या गोल वाटीमध्ये ठेवलेले आहेत आणि पूर्वी या वाट्या पाण्याने भरलेल्या असायच्या, जेणेकरून मुंग्या अथवा किडे वर चढून नानांची झोप मोड करू नये। शेजारच्या लाकडी जिन्यामधून खाली गेल्यानंतर आपण थेट गणेश चौकात येऊन पोहोचतो। या गणेश चौकाच्या आडव्या चिंचोळीमध्ये गणेश सोपा ठेवलेला असायचा। परका किंवा कामकाजासाठी आलेला बाहेरचा माणूस इथेच बसवला जायचा। एकदम त्याला वाड्यामध्ये प्रवेश दिला जात नव्हता। पेशव्यांच्या शासनकाळात प्रशासकीय कामकाजातील महत्त्वाचा विभाग म्हणजे दफ्तर। आजच्या काळातील राज्याच्या सचिवालयासारखे याचे स्वरूप असायचे। पुण्यातील पेशव्यांच्या दफ्तरास हुजूर दफ्तर असे म्हटले जायचे। फड हे या दफ्तराचे महत्त्वाचे अंग। फड म्हणजे ऑफिस आणि नवीस म्हणजे इन्चार्ज, म्हणून फडाच्या मुख्य अधिकाऱ्यास फडणवीस असे म्हणत। प्रशासकीय पत्रे, खाजगी पत्रव्यवहार आणि भारताच्या विविध भागांमधून नानांना कागदाच्या स्वरूपात पाठवण्यात आलेल्या खबरा व बातम्या अजूनही पुण्यातील डेक्कन कॉलेज, भारत इतिहास संशोधन मंडळ आणि औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आहेत। नानासाहेब हे पेशव्यांनी नेमलेले व छत्रपतींना मान्य असलेले मराठी साम्राज्याचे मुख्य कारभारी होते आणि त्यांच्याच कार्यालयीन कामाची जागा म्हणजे ही कचेरी। लेखी कामकाज, शब्दरचना, तपशील याबाबत नानासाहेब अत्यंत काटेकोर होते। एका जागी बसून कामाचा फडशा पाडण्याचे त्यांचे कौशल्य सर्वमान्य होते।
नानांनी अक्षरशः हजारो पत्रे लिहिली आणि ती एकत्र ठेवताना एका कापडात बांधली जायची। ही व्यवस्था आजच्या ऑफिस फाईल प्रमाणे होती। पेशवे दफ्तर या नावाने सुमारे 4 कोटी कागदांचा संग्रह पुण्यामध्ये स्थित आहे। वाड्याचे ब्रह्मस्थान आणि वाड्यातील स्वयंपाक घराच्या शेजारी असलेली ही जागा पंक्तीचा चौक म्हणून ओळखला जायचा। पूर्वीच्या काळी सणावाराला आणि धार्मिक कार्याच्या प्रसंगी पाहुण्यांना बोलावून याच ठिकाणी मेजवानी दिली जायची। वाड्यातील या चौकास हळदी कुंकवाचा चौक असे म्हटले जाते। वाड्यातील अतिशय सुबक आणि देखण्या भागांपैकी हा एक चौक आहे। चौकातील कारंजे या भागाची शोभा वाढवते। इथूनच देवघर जवळ असल्यामुळे प्रामुख्याने स्त्रियांचा वावर इथे होत होता। वाड्यातून बाहेर आल्यानंतर प्रांगणामध्ये एक पुरातन वृक्ष आहे। या वृक्षाचे मूळ आफ्रिकेतले असून त्याचे तिथले नाव बाओबाब व इथले नाव गोरखचिंच आहे। हे झाड स्वतः नानासाहेबांनी वाडा बांधताना लावलं होतं। याच्या एकूण स्वरूपामुळे अंधारामध्ये ते भीतीदायक वाटते, त्यामुळे याला भूताचे झाड सुद्धा म्हटले जाते। पेशव्यांची फडणवीशी त्यांच्या घरात वंश परंपरागत होती। एकूण 4 पेशव्यांच्या कारकिर्दीत नानांनी हे पद भूषवले। पेशवा नारायणरावाच्या मृत्यूनंतर बारभाई मंडळाची रचना करून मराठी राज्य सावरण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता। मराठी राज्याला इंग्रजांपासून असलेला धोका त्यांनी ओळखला होता। निजाम, हैदर अली अशा इतर सत्तांना त्यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र करण्याचा प्रयत्न केला। इंग्रजांना शह देण्यासाठी त्यांनी फ्रेंचांशी बोलणं सुरू केलं होतं। त्यांच्या हयातीत ते इंग्रजांना मराठी साम्राज्यापासून दूर ठेवण्यामध्ये यशस्वी झाले होते। तर अशा बुद्धिवंत, कलाप्रेमी, कर्तबगार व राजकारणी नानासाहेब पेशव्यांचा वाडा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।